पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यात माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. दलित महिलेला आणि तिच्या अल्पवयीन मुलीला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे, पण आरोपींना अजून अटक करण्यात आलेली नाही. अंथरुणे गावामधली महिला भाजीपाला विकून मुलीसह घरी जात असताना रिक्षात बसण्यावरून दुसऱ्या महिलेशी वाद झाला. अखेर ही महिला आपल्या मुलीला घेऊन दुसऱ्या रिक्षात बसली, पण रिक्षा बारामती रोडला पोहोचली आणि तिथं ज्या महिलेशी वाद झाला त्या महिलेनं रिक्षा अडवली. तिच्यासोबत आलेल्या एका इसमानं आणि तिनं रिक्षातल्या मुलीला बाहेर ओढून तिला विवस्त्र केलं आणि मारहाण केली. आपले दागिने चोरले असा आरोप तिनं या दोघींवरती घेतला. महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. हा सगळा प्रकार भर रस्त्यात सुरू होता. ही बातमी कळताच काही दलित सामाजिक संघटनांनी पोलीस स्टेशनला धाव घेतली आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पब्लिक जमलं होतं ना, लय आकृत पब्लिक जमलं होतं. म्हणलं अहो मी जे विमचे आहे म्हणलं, बुद्धा शपथ म्हणलं, म्हणलं माझ्या पोरीनं घेतलं बी नाही आणि कधी आम्ही घेणार बी नाही म्हणलं. तर ती नाकी कपडे बिपडे काढायला लागली. म्हटलं की तुमच्या कॅरियरमुळे आमची सीट बसणे, माझ्या मम्मी आला राब. मग आम्ही खाली उतरलो आणि दुसरी रिक्षा केली. त्या रिक्षात फक्त 5 मिनिटं बसले. परत आम्ही येणार निघून गाव होती केक ना. तिथे गेल्यानंतर आहे ना, त्या बाईने माझी तिथं रिक्षा थांबवली, आमची केस वडली माझी, मला त्याच्या नवऱ्याने चापट्या आणल्या आणि परत माझी त्यांनी कपडे काढले. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.